जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो एडिटर स्पेशल आपण बनवलेला आहे। आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ आजचा आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त असल्यामुळे व्हिडिओला तुम्ही प्रत्येकाने लाईक नक्की करायचं आहे। या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एस पी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आज जे पण काही मटेरियल लागणार आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। जर डाउनलोड करता येत नसेल, हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती पण आपण मटेरियल सोबतच डेली मटेरियल देतच असतो। सोबतच इथून तुम्हाला आपले फ्री ॲप्लिकेशन पण इन्स्टॉल करता येतील। चला मित्रांनो, जराही नवे घालू तर आपण जे आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जिद्द मनाची, ताकद बोटाची, खेळ अलर्ट मोशनचा आणि नाद एकच एडिटिंगचा। तर मित्रांनो, आपण जे आहेत आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। बीट बुकमार्क प्रिसेट तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, आपल्या वेबसाईटवरती दिलेले आहे, तिथून तुम्ही ते इम्पोर्ट करून घ्यायचे। आता त्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं। जे मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामध्ये एक स्क्रीन रेकॉर्डिंग व्हिडिओ पण मी दिलेला आहे, तर तो बघू शकता, अशा प्रकारे दिसेल। तर तो जस्ट तुम्ही 6 सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे। स्क्रीन रेकॉर्डिंगवरती क्लिक करून 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन या टाईपमध्ये तुम्ही एडिटिंगचा जो खालील पार्ट आहे तो फक्त दाखवायचा आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ दिसेल। जस्ट या व्हिडिओला तुम्ही ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये क्लिक करायचं आहे। स्टार्ट लिहायचं, स्टार्ट लेक प्लस की द्यायचे, त्यानंतर इथे यायचं 21 सेकंदाजवळ, इथे एक प्लस की द्यायचे। जे 2 नंबरला तुम्ही प्लस की देणार आहात ती तुम्ही बरोबर जे आहे 10% ठेवायचे। ठीक आहे, तर बघू शकता मी इथे 10% ठेवलेले। तर पहिल्यांदा काय होईल, आपला अशा प्रकारे व्हिडिओ दिसेल आणि तो नंतर असा डाऊन होईल। डाऊन झाल्याच्या नंतर इथून पुढे आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि जे ऑडिओ आहे, डायलॉग्स जे आहे, त्या डायलॉग्सनुसार आपल्याला एक एक PNG ॲड करायचं। पहिला आहे जिद्द मनाची आणि त्यानंतर दुसरा आहे ताकद बोटांची। तर या टाईपमध्ये जे PNGs आहेत डायलॉग्स, ते आपण ॲड करायचे आहेत। तर बघू शकता सगळे PNGs आपण ॲड केलेले आहेत। आता हे PNGs ॲड केल्याच्या नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा कुठला एक फोटो ॲड करायचा। आता जो फोटो तुम्ही ॲड करणार आहात त्याला पहिल्यांदा 4:5 रेशोमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं। आता हा माझा 4:5 रेशोमध्ये आहे, समजा माझा इमेजेस थोडा लहान होता, तर काय करायचं, या इमेजवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं, त्यानंतर एक शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। इमेज सिक्वेन्सच्या वरती तुम्हाला करंट फ्रेम एज PNG दिसेल, त्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट करायचं। आता हा इमेज जो एक्सपोर्ट होणार आहे हा तुमचा 4:5 रेशोमध्ये होणार आहे, त्याला तुम्ही सेव्ह करायचं आहे आणि नंतर याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आपण। ठीक आहे, आता बॅकग्राऊंड रिमूव्ह कसा करतात फोटोचा, तर त्यावरती ऑलरेडी एक मी व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल। जर तुम्हाला येत नसेल बॅकग्राऊंड रिमूव्ह करता तर तो व्हिडिओ बघू शकता। ठीक आहे, हा पहिल्यांदा इमेजेस आपण एंडपर्यंत जो आहे तो ॲड करायचा आहे, पूर्ण इमेजेस आहे तो। त्यानंतर प्लसवरती क्लिक करून जो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला इमेज आहे तो आपण ॲड करायचा, तुम्हाला ओळखणार नाही। इथं बघू शकता मी जर मेन इमेजेस डिलीट केल्यानंतर तो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला इमेजेस ओळखून येईल। ठीक आहे, तर हा एंडपर्यंत वाढवून घ्यायचा, दोन्ही फोटो ऑन करून घेऊ आपण। ओके, तर या टाईपमध्ये दिसून जाईल। त्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, आपण प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, हा व्हिडिओ आपण ॲड करायचा। आता हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर या व्हिडिओला लाँग प्रेस करून दोन्ही इमेजेसच्या मध्ये घ्यायचं आहे। ओके, आता या इमेजला मध्ये घेतल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे, लाईट टनवरून या ठिकाणी लास्टला लिनियर इफेक्ट आहे तो ॲड करायचा। ओके, बघू शकता अशा प्रकारे दिसेल, पण त्यानंतर बघू शकता तुमचा हा ओव्हरले ओळखून येत नाही। त्याचबरोबर आपल्याला आणखीन यावरती प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। अलाईट मोशनचा जो PNG मी दिलेला आहे थोडासा लहान करून घ्यायचा आहे आणि इथं बरोबर सेट करायचं आहे। ओके, सेट केल्यानंतर याला देखील एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे आणि याला देखील आपला जो PNG आहे त्याच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं। ओके, आता मित्रांनो यात जर बघितलं तुम्ही तर कुठलंच काय ओळखून येत नाही आपल्याला। तर बॅकग्राऊंडला जो इमेजेस आहेत सगळ्यात पहिली गोष्ट त्यावरती क्लिक करायचं, बॅकग्राऊंड इमेज मेन इमेज आपला त्यावरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन स्टार्ट लेक प्लस की द्यायचे, थोडंसं पुढं जायचं आहे आणि जिथं आपला हा स्मोक मागचा व्हिडिओचा संपतो आहे। ठीक आहे, इथं बघू शकता जवळपास 8 सेकंदाजवळ आल्यानंतर एक प्लस की द्यायचे आणि प्लस की दिल्यानंतर या ठिकाणी 0 करायचं आहे पूर्णपणे। ठीक आहे, 0 नाही, 0च्या ऐवजी तुम्ही 10% ठेवा, 10 किंवा 15% ठेवा। ठीक आहे, त्यानंतर पुढे यायचं आहे आणि पुढे एक थोडीशी आणखीन थोड्या अंतरावरती जाऊन एक प्लस की द्यायचे, म्हणजे आपण पहिली बघू शकता 8 सेकंदावर दिली तर पुढची 10.5 सेकंदाच्या आसपास द्या, 10.5ला प्लस की दिल्यानंतर 100% करून घ्या। ठीक आहे, आणि स्टार्टला यायचं आहे पूर्णपणे। स्टार्टला काय इथे तुमचा बघू शकता
जे 100 होतं तिथे जर की नाही दिली तर तुमचं बाय डिफॉल्ट जे आहे ते म्हणजे 15% होऊन जाईल ऑपॅसिटी, बघू शकता ओळखून येते. आता परत प्रश्न राहतो आपला ह्या अलाइट मोशनच्या पी एन जीचा, तर जिथंपर्यंत आपला इमेजेसचा ऑपॅसिटी 15 आहे तिथंपर्यंत यायचं आहे. या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे अलाइट मोशनच्या, त्याच्यानंतर इथं ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन याला 0 करून घ्यायचं आहे, एक प्लस की द्यायची, 0 प्लस की दिली त्यानंतर पुढे यायचं आहे जिथं आपला बघू शकता इमेजेस पूर्ण दिसायला चालू होते, तिथंपर्यंत आल्यानंतर परत एक प्लस की द्यायची आणि याला 100% करायचं आहे. तर बघू शकता हा अलाइट मोशन तुम्हाला हळूहळू अशा प्रकारे दिसायला चालू होईल. ओके, आता मित्रांनो यावरती इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत आपल्याला. बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. या ठिकाणी एक नंबरचा इफेक्ट जो दिलेला आहे हा कॉपी करायचा, फक्त कॉपी करून ठेवायचा, लगेच पेस्ट नाही करायचा. त्यानंतर स्टार्टला यायचं आहे इथं, म्हणजे जिथं आपले इमेजेस सर्व ॲड झाले आहेत आपला स्वतःचा फोटो तिथे यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे, या ठिकाणी एक रेक्टँगल ॲड करून 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचं आहे, ब्लॅक कलर खाली आणि व्हाईट कलर वर, अशा प्रकारे तुम्ही हा कॉम्बिनेशन करायचं आहे. आणि व्हाईट कलरला इथून जस्ट तुम्ही ट्रान्सपरंट बनवायचं आहे. ट्रान्सपरंट बनवल्यानंतर एक ब्लॅक शॅडो व्हिडिओवरती अप्लाय होईल, त्याचबरोबर त्यावरती तुम्ही नाद एकच एडिटिंग हा PNG ॲड करायचा आहे बरोबर या ठिकाणी. ओके, आता दोन्हीही रेक्टँगल आणि PNGला सिलेक्ट करून एंडपर्यंत जाऊन वाढवून घ्या या ऑप्शनवरून. वाढवल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसेल. आता जो आपण इफेक्ट कॉपी केला होता तो बॅकग्राऊंड इमेजेसला एक द्यायचा आहे. ओके, आणि खाली यायचं आहे ॲड इफेक्ट्समध्ये, वरती सर्च करायचं तुम्ही, तर काय सर्च करायचं आहे, टाईल्स सर्च करायचं, TILES टाईल्स इफेक्ट सिलेक्ट करून ॲड करायचं आहे. टाईल्सला इथून तुम्ही ओपन करायचं आहे आणि इथून मिरर ऑन करायचा आहे याचा. ओके, परत हाच इफेक्ट कॉपी करा, वरचा जो PNG तुमचा फोटोचा आहे त्याला तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करा, सोबतच तुमचा अलाइट मोशनचा जो PNG ॲड केलेला त्याला देखील हाच इफेक्ट पेस्ट करा. ठीक आहे, आता फक्त प्रॉब्लेम एक होणार आहे, अलाइट मोशनला तुम्हाला साईडला बाकीच्या अलाइट मोशनचं लोगो दिसतील. इफेक्ट्समध्ये जा आणि टाईल्स इफेक्ट ऑफ करा, बघू शकता फक्त अलाइट मोशनच दिसून जाईल. ठीक आहे, आता जिथून अलाइट मोशन आपलं दिसायला चालू केलेलं आहे त्या तिथं यायचं आहे 8 सेकंदाजवळ. मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती जायचं आहे, रोटेशन ऑप्शन सिलेक्ट करून एक की द्यायचे, पूर्णपणे एंडला जायचं आहे, एंडला गेल्यानंतर परत एक की द्यायचे आणि याला तुम्ही अशा प्रकारे रोटेट करून -360°मध्ये रोटेट करायचं, किंवा डायरेक्ट -1x केलं तरी चालेल. त्यामुळे काय होईल, आपला हा बॅकग्राऊंडला जो PNG आहे तो अशा प्रकारे रोटेट होताना आपल्याला दिसेल. ओके, व्हिडिओ आता रेडी झालेला आहे, अजून यात इफेक्ट बाकी आहेत. बॅक यायचं शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये, 2 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे. हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे, जे वरती PNGs तुम्ही ॲड केलेले आहेत त्या PNGsला हा इफेक्ट पेस्ट करायचा. ओके, बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसून जाईल. तर तोच इफेक्ट आपण प्रत्येक जो आपला PNG आहे म्हणजे 4च आहेत तर त्या 4ही PNGsला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा. ओके, बघू शकता 4ही इमेजेस म्हणजे 5 आहेत तर 5ही PNGला आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. स्टार्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून टेक्स्टमध्ये जायचं आहे, टाईप करायचं आहे तुम्ही तुमचा जो पण तुम्हाला लोगो यूट्यूब इंस्टाग्रामचा ॲड करायचा असेल टाईप करा आणि या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही सेट करा. रोबोट रेग्युलरच्या ठिकाणी तुम्ही जो फॉन्ट हवा असेल तो फॉन्ट सिलेक्ट करू शकता आणि इथून तुम्ही कलर व्हाईट घ्यायचं आहे, इथून तुम्ही लाईन सेंटर करायचे आणि जस्ट तुम्ही शॅडो इनेबल करायचा. थोडीशी साईज या लोगोची आपण कमी करायचे आणि लोगो बरोबर वरती सेट करायचा आहे सेंटरला. ठीक आहे, थोडंसं आणखीन लहान करू आपण, सेंटरला सेट केलेलं आहे लोगो. एंडपर्यंत जायचं आहे, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. व्हिडिओ आपला रेडी झालेला आहे, शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करा. व्हिडिओ रिझोल्युशन 1080px किंवा 720p सिलेक्ट करून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.